हॅलो, नमस्कार. कसं काय मंडळी? मजेत ना? मी पूजा तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही ह्याच्या अगोदरचा नवरा नवरीच्या देवदर्शनाचा व्हिडिओ पाहिलात, त्याच्यात कुलदेवताचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही ज्योतिबाला चाललेलो, पण तो अगोदरचा व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ करत आहे, ज्योतिबाचा आणि महालक्ष्मीचा. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहू आपण, घेऊ ज्योतिबाचं दर्शन. तर आता आम्ही आलेलो आहोत दख्खनचा राजा ज्योतिबा. तर किती वाजले दादा? 4:30 वाजून गेलेले आहेत. आता ज्योतिबाचं दर्शन घेतो मस्तपैकी. तरी गर्दी वाटते आज बरं का? काल रविवार असल्यामुळे आज गर्दी दिसत आहे. बघू आतमध्ये कशी आहे काय ते. चला
आमचं मस्तपैकी छानसं दर्शन झालेलं आहे ज्योतिबाचं. कसं वाटतंय मंदिर? मस्त वाटतंय, छान आहे. खूप दिवसानंतर आल्या म्हणून छान वाटतंय. तू किती वर्षानंतर आली म्हणते? त्यावेळेस हां. चला नको सर, मला तर नको लस्सी. तुला घ्यायची का? डोकं पकडतो. कसं झालं देवदर्शन? आता कुठे जायचं? लग्न कसं झालं? छानच. कसं वाटतंय लग्न करून? दिवस आता बघू नंतर. चला सांगा की सांग की कुठं सर? आता आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि आता मला भयानक कंटाळा आलेला आहे. आम्हाला कंटाळा आलेला आहे. नवरा नवरी पण कंटाळे, सगळेच कंटाळे. दादा आता घरी जाऊन लवकर नाही दादी दर्शन घ्यायचं, पण खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही मुख दर्शन घेणार आहोत. कारण खूप रांगेला ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला आहे, 6:30 झालेले आहेत. जायला अजून 3-3.5 तास लागतात. त्याच्यामुळे आता मुख दर्शन घेऊन आम्ही जातो आणि आमचा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला पण मुख दर्शन देतो. तर चला आमचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला बाय बाय.
विचार दोन प्रश्न काय ग कसं झालं दोघं मिळून जोडीने द्या जोडीने सामोरे जा सगळ्या गोष्टींना आता हे दाजीने हिथून तिथून उचलून घेतल्यामुळे तिला अजिबात कंटाळा आला नाही बरोबर ना